नमस्कार तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आजच्या मराठी ब्लॉग मध्ये आहे द ज्वेलर्स अँड सोशल मीडिया तर नो रोज मी तुम्हाला माहिती आहे एक तर पैठणीचा ब्लॉग असतो मग त्यामध्ये दहा विविध प्रकारच्या पैठणी रंग चेंज बुट्टा असेल कधी महेश्वरी आणते कधी रॉसलक आणते तर कधी मी कलमकारी आणते आजचा जो ब्लॉग आहे तो तुम्हाला खूप जास्त युजफुल ठरणार आहे तुम्हाला प्रश्न पडेल का कारण की बऱ्याचदा असं होते की भरपूर असे सणवार असतात कधी लग्नकार्य असतं कधी पार्टी असते कधी डेट असते कधी डिनर असतं आणि त्या सगळ्यांसाठी आपण कशी साडी घेऊ शकतो किंवा समोर एखादं फंक्शन येणार आहे आणि त्या फंक्शनसाठी मी कशी साडी घ्यावी असा प्रश्न तुमच्या मनात असेल तर आजचा व्लॉग बघून तो तुमचा प्रश्न जो आहे तो उलगडणार आहे आणि त्याला उत्तर मिळणार आहे कारण मैत्रिणीनो आज तुम्हाला मी दाखवणार आहे विविध दहा प्रकारच्या सुरेख साड्या त्या दहा प्रकारांमध्ये साड्यांचे दहा प्रकाराविषयीची माहिती त्यांचे प्रकार आणि त्यांचे कलर किंवा त्यांच्यामधली आज दाखवणार आहे एखादं फंक्शन समोर आहे त्यावेळेस मी ही साडी घेऊ का असं तुम्हाला जर प्रश्न असेल तर तुमचा नक्कीच तुम्हाला या मध्ये चूज करायला इझी पडेल सगळ्यात पहिले दाखवणार आहे टसर सिल्क बंदेज गडवाल शिमर धागा त्यानंतर मसराईज पटोला रॉ सिल्क ऑर्गेन्झा मॅट आणि जरी ऑर्गेन्झा त्यानंतर मग जूट टिश्यू अँड मॅट मॅट ऑर्गेन्झा आणि डोली वर्क अशा विविध साड्या मी तुम्हाला दाखवणार आहे उत्तम कलेक्शन आहे म्हणजे बेस्ट कलेक्शन जर तुम्हाला साड्यांची खूप जास्त आवड असेल सुरेख साडी माझ्याकडे असायलाच हवी त्यावेळेस तुम्ही आजचा व्लॉग हा शेवटपर्यंत बघा दहा साड्यांचे विविध आणि सुरेख प्रकारात शेअर करणार आहे सगळ्यात पहिले जाऊयात जी मी साडी वेअर केलेली आहे मी अतिशय सुरेख साडी घातली आहे म्हणजे एखादं मोठं फंक्शन आहे किंवा अगदी घरातला साखरपुडा आहे काहीतरी छान घ्यायचंय म्हणजे नाजूक सुरेख उत्तम साडी घ्यायची आहे तर नक्कीच तुम्ही ही साडी घेऊ शकतात ही या साडीची जी प्राइस आहे ती तुम्हाला येणार आहे चार हजार पाचशे यावर तुम्हाला मिळणार आहे टेन पर्सेंट डिस्काउंट आणि साडी होणार आहे ती म्हणजे चार हजार पन्नास ला जशी आजची साडी आणि सगळ्या जे प्रकार आहेत ते बेस्ट आहे तशी आजची जी ज्वेलरी आहे ती देखील युनिक आहे आज मी नॉर्मल मंगळसूत्र विथ हेवी हार असं कॉम्बिनेशन केलेलं आहे त्यावरही मी एक वेणी घातलेली आहे याचा अर्थ असा की तुम्ही जर हेवी दागिने घातले तर तुम्ही हेवी दिसाल लुक सिंपल हवं असेल तर हेवी दागिने कॅरी करून देखील क्लासिक लुक येऊ शकतं आजचा जो हार आहे जो सेट आहे तो खूप क्लासिक आहे म्हणजे जर तुम्हाला नसेल घ्यायचं तरी तुम्ही हा घेऊन ठेवावा इतकं का सुंदर तो आहे एक विशिष्ट गोष्ट या हारामध्ये आहे ती काय ती लास्ट मध्ये मी सांगेल आणि सगळ्यात मेन म्हणजे आज मी घातलं आहे ते म्हणजे सभ्यसाची ब्लाउज आपण सभ्यसाची सुरेख ब्लाऊज झाली बघतो ज्यांची किंमत चाळीस पन्नास हजाराच्या घरात आहे होय मैत्रिणींनो त्या टाइपचे ब्लाऊज मी आणलेले आहेत त्यांचं नक्कीच त्यांचं फॅब्रिक प्युअर असणार त्यांची जरी ओरिजिनल असणार किंवा त्यांनी काय असं म्हणतात की सोन्याचे ते थ्रेड वापरतात हंड्रेड पर्सेंट असेल पण प्रत्येक जणाला चाळीस पन्नास हजाराचं फक्त एक ब्लाउज अफोर्डेबल नाही होत त्यामध्ये मीही इन्क्लूड होते मीही जरी विचार केला की मी चाळीस पन्नास हजाराचा एक ब्लाऊज घेते माझा नवरा मला अजिबात घेऊ देणार नाही आणि म्हणणार की तू तू नको साडी घालू तू ड्रेसवरच बरी आहे असं होतं बऱ्याचशा घरामध्ये पण इच्छा असते की मला तसं घालायचं आहे किंवा मला तसं लुक हवं आहे त्यावेळेसाठी सभ्यसाची ब्लाऊज मी आणलेली आहे ज्यांची प्राइस आहे एक हजार जे मी सुरेकची स्टाईल आहे छान असा मोठा पान गळा पुढचा आणि मागचा जो गळा आहे तो मटका गळा आहे आणि असे नाजूक नाजूक कशीदा वर्क आहे संपूर्ण याच्यावर तुम्ही बघू शकता किती सुरेख कशीदा वर्क केलेला आहे आणि एखाद्या लेहंग्यावर किंवा एखाद्या प्लेन साडीवर हे जे ब्लाउज आहे ते खूप उत्तम दिसतात आणि मैत्रिणीनो फक्त एक हजार प्राइस आहे यामध्ये देखील माझ्याकडे कलर्स आहेत जावं त्याच्या या साडीमधल्या सेकंड कलरकडे सुरेख असा सी ग्रीन कलर आहे विथ हेवी पदर प्र, प्राईज आहे चार हजार पाचशे यावर तुम्हाला मिळणार आहे टेन पर्सेंट डिस्काउंट आणि साडीची जी ओरिजिनल प्राईज आहे जी डिस्काउंटेड प्राइस आहे ती आहे चार हजार पन्नास साडीचा सा रंग अतिशय सुरेख आहे छान अशी साऊथ इंडियन म्हणजे साऊथ स्टाईलची साडी आहे पण खूप वेगळं नकाशी काम आहे काहीतरी डिफरंट म्हणजे तुमच्याकडे सगळ्या जरी असतील सगळे प्रकार असतील पण कदाचित हा प्रकार नसेल नक्की तुम्ही साडीचा हा प्रकार घेऊन बघा तुम्ही अक्षरशः याच्या प्रेमात पडू शकतात इतकी सुरेख साडी आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे रंगसंगती खूपच युनिक आहे उत्तम कलेक्शन आहे मैत्रिणीनो साडीच्या शेवटी कॉन्ट्रास्ट असं ब्लाउज येईल चार हजार पन्नास प्राइस आहे त्यानंतरची जी साडी आहे ती आहे डोली सिल्क साडी जर तुम्हाला साड्यांची प्रचंड आवड असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की साड्यांचं सुरेख कलेक्शन तुमच्याकडे व्हावं प्रत्येक प्रकारातली एक साडी तुमच्याकडे असावी तर मैत्रिणीनो टिश्यू ची चमक असणारी ही साडी तुमच्याकडे असायला म्हणजे असायलाच हवी या साडीसारखं सौंदर्य को दुसरं कोणतंही नाही बऱ्याचशा अशा गृहिणी आहेत ज्या माझ्याकडून फक्त मला मेसेज असतं की प्रियांका ही साडी प्रियंका आणि असं वाट मला त्या मैत्रिणींना त्या मैत्रिणी नक्कीच ओळखू शकतात की मी कोणाला म्हणते आहे तर त्या मैत्रिणींना मी स्पेशल सांगू इच्छे की तुम्ही ही साडी सोडूच नका कारण या साडीसारखी सुरेख साडी खरोखर दुकानात नाहीये आणि फक्त दोन पीसीची आहे एका आणि याच्यानंतरचा पण कलर मी दाखवणार आहे सुरेख कलेक्शन सगळ्यात मेन म्हणजे काहीतरी क्लासिक आहे याचा पदर खूप रिच असा पदर आहे उत्तम कलेक्शन आहे आणि संपूर्ण साडीला ची चमक आहे मैत्रिणींनो उत्तम कलेक्शन आहे आणि एखाद्या पार्टीमध्ये किंवा डिनर साठी तुम्हाला उत्तम साडी असेल किंवा मोठ्या हॉटेल्स मध्ये डिनर पार्टी असतात त्यावेळेस कशा मी साड्या घालू त्यावेळेस हे जे कलेक्शन आहे ते खरोखर उत्तम आहे बेस्ट कलेक्शन साडीच्या शेवटी कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे पण तुम्हाला मी सजेस्ट करेल की तुम्ही यावर सभेसाची ब्लाऊज घालावं जे की खूप बेस्ट आहे आणि याची जी प्राइस आहे मैत्रिणींनो डोली सिल्कची ती तुम्हाला येणार आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त एकोणतीसशे यावर मिळणार आहे टेन पर्सेंट डिस्काउंट साडी मिळणार आहे फक्त आणि फक्त सव्वीसशेला तीन नंबरची जी साडी आहे ती आहे शहणशा साडी अतिशय सुरेख अशी शहणच्या आकृती याच्यावर केलेली आहे आणि एक विशिष्ट मुवमेंट याच्यावर दाखवलेली आहे क्लासिक साडी आहे अतिशय क्लासिक यावर तुम्ही मोठं ब्लॅक मंगळसूत्र जे हल्ली खूप ट्रेंडिंग मध्ये आहे जे मी रोज घेऊन येते आहे त्या टाइपचं आणि सुरे अशी साडी आहे खरोखर उत्तम असं कलेक्शन आहे यावर तुम्ही प्रॉपर असं पूर्णपणे ज्याला आपण म्हणतो की सभ्यसाची ब्लाउज घातलं तर तुमचं जे लुक आहे ते इतकं उत्तम येणार आहे मैत्रिणींनो बेस्ट असं कलेक्शन आहे साडी दिसताना खूप जास्त क्लासिक आहे साडी शेवटपर्यंत अगदी शेवटपर्यंत भरीव आहे साडी फुगेल का नाही फुगणार फुगले तर मी पैसे रिटर्न देईन काळजी नकाच करू तुम्ही इतकं उत्तम कलेक्शन आहे साडीच्या शेवटी ब्लाऊज आहे फक्त एकोणतीसशे प्राइस आहे पडणार आहे सव्वीसशेला सुरेख अशी प्युअर पटोला सिल्क आहे प्युअर कॉटन पटोला म्हणजे अतिशय क्लासिक साडी हवी असेल किंवा जॉबमध्ये वगैरे किंवा ऑफिसला जाताना सुरेख साड्यांचे कलेक्शन करत असाल डॉक्टर असाल कम्फर्टेबल साडी हवी आहे तर ही प्युअर कॉटनची पटोला सिल्क तुमच्याकडे असायलाच हवी साडीची प्राइस आहे चार हजार दोनशे डिस्काउंट करून साडी मिळणार आहे तीन हजार सातशे ऐंशीला उत्तम कलेक्शन आहे बऱ्याचदा अशा तुमच्या मैत्रिणींचा गैरसमज असतो की कॉटन म्हटलं म्हणजे ती साडी फुगीर होणार प्युअर कॉटन हे कधीही फुगत नाही कधीच नाही टोटली हँडलूम साडी आहे दिसताना ती सुरेख दिसते आहे होय मैत्रिणी नो हँडलूम पीस आहे आणि उत्तम कलेक्शन यामध्ये कलर मिळतील का नाही मिळणार सिंगल पीस आहे बेस्ट असं कलेक्शन आहे टेन पर्सेंट डिस्काउंट आहे साडीचं जे ब्लाउज आहे ते मस्टर्ड गोल्डन कलरचं ब्लाऊज आहे उत्तम कलेक्शन आहे सुरेख अशी बंदेस सिल्क आहे मैत्रिणीं आणि सगळ्यात मेन म्हणजे या बंदेस सिल्कची खासियत आहे ही ऑल ओव्हर एकसारखी आहे अगदी ऑल ओव्हर कुठेही कॉन्ट्रास्ट नाहीये बाराशे प्राइस आहे एक हजार ऐंशी ला तुम्हाला ही साडी मिळणार आहे अगदी इझी इझी टू वेअर कलेक्शन हवं असेल सुरेख साडी हवी असेल तर ही उत्तम कलेक्शन ठरेल ज्यावेळेस तुम्ही ऑफिसला जाताना किंवा डॉक्टर असाल किंवा टीचर असाल इंजिनियर असाल आणि तुम्हाला उत्तम साडीचं कलेक्शन हवंय ते ही खरोखर बेस्ट आहे आणि यावर तुम्ही ग्रीन कलरचं किंवा यामध्ये सब्यसामध्ये माझ्याकडे एक ग्रीन आणि मस्टर्ड येल्लो कलर आहे त्या कलरचं जर ब्लाऊज घेतलं तर ते दिसताना खूप सुरेख दिसेल साडीच्या शेवटी ब्लाउज आहे फक्त एक हजार ला ही साडी मिळणार आहे त्यानंतरचा जो प्रकार आहे तो आहे टसर सिल्कचा या टसर सिल्कमध्ये तुम्हाला पंचवीस टक्क्यापर्यंतचा टिश्यूचा उपयोग केलेला दिसेल आणि बाकी फॅब्रिक जी आहे ते टसर सिल्क आहे साडी दिसताना अतिशय उत्तम आहे या साडीची जी प्राइस आहे ती तुम्हाला येणार आहे फक्त आणि फक्त चौदाशे पन्नास आणि यावर तुम्हाला मिळणार आहे टेन पर्सेंटचा डिस्काउंट उत्तम कलेक्शन आहे मैत्रिणीनो साडीचा जो पदर आहे तो खूप रिच असा पदर आहे तुम्ही साडीचा पदर बघू शकता किती रिच पदर आहे ऑल ओव्हर साडीवर नाजूक अशा चक्री आहेत आणि अतिशय बेस्ट म्हणजे कमी किमतीमध्ये सगळ्यात उत्तम कलेक्शन शोधत असाल तर आजचा ब्लॉग हा शेवटपर्यंत मिस नका करू अतिशय बेस्ट साडी आहे उत्तम असं कलेक्शन आहे साडीच्या शेवटी तुम्हाला इतकं भरीव ब्लाउज येणार आहे आणि साडीवर टेन पर्सेंट डिस्काउंट आहे सुरेख एक कॉम्बिनेशन दाखवणार आहे रोज गोल्ड मंगळसूत्र प्लस हा कलर आता या कलर मी तुम्हाला कुठे ना कुठे जी जरी दिसते आहे ती रोज गोल्ड कलर ची जरी आहे आणि याच्यावर मॅचिंग असं सुरेख मी मंगळसूत्र घातलेलं आहे म्हणजे ऑल ओव्हर जी साडी आहे हिचा पदर ही संपूर्ण साडी दिसताना प्रचंड सुरेख दिसते चौदाशे पन्नास ची साडी आहे टेन पर्सेंट डिस्काउंट करून फक्त तेराशेला पडणार आहे ही आणि याच्या आधीची जी साडी होती ती दोन्ही एका प्रकारातल्या साड्या आहे आणि उत्तम कलेक्शन आहे म्हणजे ही जर साडी घ्यायची असेल तर रोज गोल्ड कलरचं मंगळसूत्र तुमच्याकडे असायलाच पाहिजे खरंच असायला पाहिजे माझ्याकडनं घ्यावं असं माझं मत नाहीये तुमच्याकडेही असेल तर त्यावर ही साडी छान दिसेल आणि खरोखर बेस्ट कलेक्शन आहे मैत्रिणींनो काहीतरी असं वेगळं आणि मेन तर कमी किमतीमध्ये छान कलेक्शन आहे आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला मी प्रत्येक टाईपचं साडं दाखवणार आहे साडीचं सा जे फॅब्रिक आहे फील जे आहे ते खूप सुरेख आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे आजच्या साडीचं सा जे ब्लाउज आहे ते मला खूप आवडलं फिरत्या कलरचं ब्लाउज येईल बेस्ट कलेक्शन आहे त्यानंतरचा जो प्रकार आहे तो आहे शिमर धागा सिल्क म्हणजे प्रत्येक सिल्कचे चार धागे सोडून पाचवा धागा हा शिमरचा आहे आणि म्हणून साडीला कुठे ना कुठे शिमर लुक करण्यात आलेला आहे ऑल ओव्हर साडी तुम्हाला जाल प्रिंटची दिसेल आणि जालमध्ये जी जरी आहे त्यामध्ये देखील शिमरचे धागे वापरण्यात आलेली आहे साडीचं जे सौंदर्य आहे ते अनन्य साधारण सौंदर्य आहे म्हणजे चार साड्यांसारखी ही साडी नाही आहे ही काहीतरी डिफरंट आहे आणि खरोखर या साडीमध्ये मेन तर सिलेटी कलर आणि पिंक कलरची जरी किंवा त्यामध्ये तुम्हाला येल्लो ऑरेंज असे विविध जरी करून शेवटपर्यंत भरीव साडी आहे जी की प्रचंड चमकणारी आहे आणि तुम्हाला असं वाटतं साडी घरी आल्यावर की अरे चमकत नाहीये उन्हात घालून बघा मध्ये घालून बघा स्वतःचे फोटोज काढून बघा त्या साडीमध्ये तेव्हा कळेल की एक्झॅक्टली साडीचे जे साडीमध्ये जे दडलेले टिशूचे धागे आहेत ते कसे बाहेर येतात आणि चमकतात साडीची जी प्राइस आहे ती आहे पंधराशे पन्नास आणि त्यानंतर यावर टेन पर्सेंट डिस्काउंट होऊन साडी पडणार आहे फक्त चौदाशे ला उत्तम कलेक्शन आहे अतिशय उत्तम सुरेख असा साडीचा पदर आहे ऑल ओव्हर जी साडी आहे तुम्ही बघू शकता किती सुरेख कलेक्शन आहे आणि शेवटपर्यंत भरीव अशी साडी आहे अतिशय उत्तम बेस्ट कलेक्शन आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे साडीचं जे ब्लाऊज आहे ते भरलेलं असल्यामुळे साडी जी आहे ती भरलेला असल्यामुळे ब्लाऊज हे प्लेन टिश्यूच चमकदार आहे फक्त चौदासाला कलेक्शन आहे त्यानंतरची जी, जी साडी आहे मैत्रिणीनो ती आहे ऑरगेंजा सिल्क यावर सुंदरपैकी छान असं कमळाचं कशीदाकारी वर्क केलेलं आहे म्हणजे ज्याला आपण सुरेख असं धाग्यांचं वर्क म्हणतो मिक्स मॅच शेडेड वर्क तसं शेडेड याच्यावर कमळाचं वर्क केलेलं आहे साडीमध्ये सॅटिनचा उपयोग आहे हो म्हणजे हे जे तुम्हाला दिसत आहे हे सॅटिन आहे आता ही जी साडी आहे तुम्हाला मी अगदी साडी दाखवताना क्लिअरली सांगते या ज्या साड्या त्या हँडलूम नाही आहेत कारण ही तेवीसशी आहे म्हणजे सेमी झाली ही पॉवरलूम साडी असल्यामुळे पॉवरलूम साडीमध्ये जेव्हा ही सॅटिनचे धागे येतात तेव्हा ते असे एकमेकांमध्ये खेचले जातात आणि कुठे ना कुठे त्यांच्यामध्ये असे अंतर पडतात पण हे अंतर जे आहे ते लांबून जज होत नाही अगदी जवळून साडी बघितली तेव्हाच ते, ते जज होतं पण साडी सुरेख हो। आहे मेन तर ही बॉर्डर इतकी जजस नाही होत म्हणजे तुम्हाला एखाद्या साठी किंवा असं असतं की अॅनिव्हर्सरी आहे सोबत अॅनिव्हर्सरी आहे तेव्हा प्रत्येक जरी किती पण मॉडर्न असले तरी पण असं वाटतं की एखाद्या वेळेस साडी घालून जावं नवऱ्याबरोबर त्यावेळेस तुम्ही या टाईपची साडी घेऊ शकतात साडीची ट्रान्सपरन्सी कशी आहे ताई जेव्हा तुमचा असा मला मेसेज येतो तेव्हा कोणतीही साडी ही, ही परफेक्ट ट्रान्सपरंट किंवा परफेक्ट पूर्ण भरीव नसते प्रत्येक साडीमध्ये ट्रान्सपरन्सी असते खाली पेटीकोट असतो त्यानंतर मग तुम्हाला ब्लाऊज येईल आणि त्याच्यामुळे साडीची जी ट्रान्सपरन्सी आहे ती कमी होईल पण साडी जी आहे ती अतिशय उत्तम आहे याच्या खाली तुम्हाला सॅटिनचा सा पेटीकोट यूज करावा लागेल जो की माझ्या शॉपमध्ये सेम मिळता जोता मिळून जाईल उत्तम असं कलेक्शन आहे बेस्ट अशी साडी आहे साडीच्या शेवटी तुम्हाला सिल्कचं च ब्लाउज येणार आहे पण तुम्ही याच्यावर सुंदरपैकी छान असं मी वेअर केलेलं ब्लाऊज घ्यावं किंवा माझ्याकडे याच्या सेम से एक ब्लाऊज आहे ते देखील तुम्हाला मी दाखवून देईल तसं तुम्ही घेऊ शकता बेस्ट कलेक्शन आहे प्राइस आहे तेवीसशे पडणार आहे फक्त दोन हजाराला त्यानंतर ऑर्गेनचा मॅट साडी आहे तेराशे पन्नासची ची जी साडी आहे ती तुम्हाला फक्त बाराशेला पडणार आहे या साडीवर तुम्हाला सुरेख असं आ, फिरोजी येलो पिंक ऑरेंज असं छानपैकी वर्क केलेलं आढळेल म्हणजे तुम्ही तुमच्याकडे यापैकी कोणतेही ब्लाउज असेल तुम्ही ते वेअर करू शकता जर तुम्हाला हे स्टिच करायचं असेल तुम्ही हे देखील स्टिच करू शकता साडी शेवटपर्यंत भरीव आहे मैत्रिणी आणि सगळ्यात मेन म्हणजे पिस्ता कलरवर हे वर्क केलेलं आहे त्यामुळे दिसताना साडी अतिशय युनिक दिसते आहे साडीचं सा जे कलेक्शन आहे ते उत्तम आहे शेवटपर्यंत भरीव आहे फक्त बाराशेला साडी पडणार आहे तर मैत्रिणींनो एका साडीमध्ये दोन धाग्यांची जरी म्हणजे नेमकं काय किंवा आडवे आणि उभे धागे जेव्हा कॉन्ट्रास्ट एकमेकांमध्ये टच होतात तेव्हा ते, ते कसे दिसतात तर ह्या साडीचं ते उत्तम उदाहरण आहे साडीचा जो रंग आहे तो अतिशय सुंदर आहे आडवे धागे जांभळ्या कलरचे उभे धागे बेंगली कलरचे आणि साडीचं सौंदर्य हे अधिक खूप सुरेख साडी गणपतीसाठी उत्तम असं ऑप्शन यापेक्षा मला नाही वाटत दुसरे काही असेल बेस्ट कलेक्शन आहे साडीची जी प्राइस आहे ती तुम्हाला येणार आहे फक्त सतराशे त्यावर टेन पर्सेंट डिस्काउंट म्हणजे फक्त पंधराशे तीस रुपयाला ही गडवाल सिल्क मिळणार आहे ज्याच्यावर अतिशय सुंदर अशी जरी केलेली आहे म्हणजे ही साडी नका सोडू अजिबात नका सोडू कोणत्या ना कोणत्या फंक्शन मध्ये तुम्हाला ही जी साडी आहे ती कामा सुरेख आहे साडीच्या शेवटी राणी कलरचा ब्लाउज आहे फक्त पंधराशे तीस ला उत्तम कलर टिशू मसराईस हा जो साडीचा प्रकार आहे तो अतिशय उत्तम आहे साडीची जी प्राइस आहे ती चौदाशे पन्नास आहे टेन पर्सेंट डिस्काउंट केल्यावर साडी फक्त तेराशेला पडणार आहे उत्तम कलेक्शन आहे आणि खरोखर बेस्ट अशी साडी आहे साडी दिसताना खूप जास्त सुरेख दिसते आहे तुम्ही स्वतः साडी बघू शकता किती उत्तम कलेक्शन आहे ते साडीचं सा। आणि खरोखर परफेक्ट कलेक्शन आहे या साडीचा सा जो रंग आहे तो खूप युनिक म्हणजे असा कोसा कलर त्यानंतर मग याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे कलरचे टोन दिसतील लाईट आणि डार्क कलरचं कॉम्बिनेशन करून चेक्स मध्ये तुम्हाला सुरेख टिशूचं काम केलेलं आहे आणि त्यामुळे साडीचं सा जे सौंदर्य सा आहे ते अतिशय अधिक आहे साडी मस्राईज सिल्क बेसवर आहे फुगणार का नाही फुगणार हंड्रेड पर्सेंट गॅरंटी माझी प्रियंकाची त्यानंतर साडीच्या शेवटी जामाचा सुरेख ब्लाउज आहे यामध्ये आणखी एक कलर आहे जो की बेस्ट आहे तो देखील कलर तुम्हाला मी दाखवते उत्तम कलेक्शन आहे मैत्रिणींनो साडीचा सा जे लुक आहे ते किती सुरेख लुक आहे अतिशय उत्तम कलेक्शन आहे मैत्रिणींनो सेम कलर सेम याच्या कलर डिफरंट ट्रायज अतिशय सेम उत्तम कलेक्शन आहे तुम्ही स्वतः बघा साडी दिसताना किती युनिक दिसते आहे ते बेस्ट असं कलेक्शन आहे छान अशी साडी आहे शेवटपर्यंत भरू आहे साडीच्या शेवटी तुम्हाला या टाईपचं भरीव ब्लाउज मिळणार आहे जे की बेस्ट आहे फक्त तेराशेला साडी पडणार आहे त्यानंतरची जी साडी आहे हिची प्राइस ऐकून तुम्ही चक्क थक्क व्हाल कारण ही ज्यूट बेसवर आहे म्हणजे टिशू ज्यूट सिल्क आहे अतिशय उत्तम कलेक्शन जर तुम्ही शोधत असाल तर मला वाटते की ज्यूट सिल्क शिवाय तुम्हाला दुसरं उत्तम कलेक्शन मिळणार नाही ज्यामध्ये टिश्यूचा वापर आहे टेन पर्सेंट डिस्काउंट केल्यावर प्राइस खूप कमी होईल आणि खरोखर लेटेस्ट उत्तम आणि अगदी अफोर्डेबल कलेक्शन आहे अगदी अफोर्डेबल साडी शेवटपर्यंत अतिशय प्लेन आणि सुरेख आहे साडीच्या शेवटी तुम्हाला प्लेन रेड कलर येईल परफेक्ट रेड आणि ऑफ व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन साऊथ इंडियन स्टाईलचं काही शोधत असाल तर वन ऑफ द बेस्ट असं ऑप्शन आहे त्यानंतरची आजच्या व्लॉग मधली शेवटची साडी ती म्हणजे खादी सिल्क वरती आहे जसा इचा जो फॅब्रिक आहे तो खादी सिल्क नाही म्हणता येणार पण त्याच्याशी मिळतं जुळतेच फील आहे आणि दोन हजार प्राइस आहे डिस्काउंट करून अठराशेला पडणार आहे उत्तम रिच कलेक्शन घ्यायचं असेल तर ही जी साडी आहे ती तुम्हाला उत्तम ठरेल ज्यावेळेस मी नवनवीन ब्लॉगिंग करायला लागली होती त्यावेळेस मी या टाईपचे भरपूर कलेक्शन आणायची आणि ते प्रचंड फेमस व्हायचे आणि मैत्रिणी त्या खूप मागायच्या त्यावेळेस ते मिळत नव्हते आणि लिटरली तो जो स्टॉक आहे किंवा त्या ज्या साड्या आहेत त्या अजूनही मला या साड्या हाताळताना आठवतात की अशा टाईपच्या त्या साड्या असायच्या आणि खरोखर बेस्ट असं कलेक्शन आहे साडी शेवटपर्यंत भरीव आहे साडीच्या शेवटी रेड कलरचं ब्लाऊज आहे उत्तम असं कलेक्शन आहे तर मैत्रिणीनं असा होता आजचा ब्लॉग सगळ्यात पहिले छत्तीस इंच लांब अशा मंगळसूत्राकडे जे की रोज गोल्ड मंगळसूत्र घातलं आहे चार लढ्यांचं सुंदरपैकी रोज गोल्ड कलरच्या मण्यांमध्ये सॉरी क्रिस्टलमध्ये मिक्स मॅच असं मंगळसूत्र आहे ज्याची प्राइस विथ इअरिंग्स रिंग्स हे हे नाहीये हे वेगळे आहे त्याची प्राइस तुम्हाला येणार आहे अकराशे तर आता युव आहेत आजच्या स्पेशल एका छान कलेक्शनकडे आज मी जो सेट घातला आहे त्याच्यामध्ये अक्षरशः मीना काम केलेले छोटे छोटेसे हत्ती आहेत आणि हा सेट प्रचंड सुरेख दिसतो आहे म्हणजे जर तुम्ही नवरी असाल किंवा होणारी नवरी असाल किंवा तुमचं साखरपुडा असेल किंवा घरामध्ये लग्न असेल सुंदर असा ब्रायडल सेट घ्यायचा आहे तर हा सेट अजिबात नका सोडू दिसताना तो खूप क्लासिक दिसतोय म्हणजे दागिन्यांची पारख असेल की नेमकं काहीतरी वेगळं माझ्याकडे असायला हवं अशा बऱ्याचशा गृहिणी असतात त्यामध्ये कदाचित हा जो सेट आहे तो माझ्या मते इन्क्लूड होऊ शकतो याचे जे कानकडे आहे ते मी देखील बघू शकतात छोटे छोटेशे हत्ती आहेत आणि सुंदर असा सेट आहे म्हणजे जर डोली साडी किंवा मग आपण गडवाल बघितली किंवा जी मी ही घातली आहे ही तर सुरेखच आहे अतिशय परफेक्ट कलेक्शन म्हणजे काहीच मार्केट फिरायची गरज नाही पावसाळ्यामध्ये कुठेही जायची गरज नाही फक्त तुम्ही घरबसल्या शॉपिंग करू शकतात एकच कॉज आहे की माझ्याकडे कॅश ऑन डिलिव्हरीचं ऑप्शन अवेलेबल नाही अगदी ऑन कॅमेरा मी सांगते सीओडी अवेलेबलच नाही तुम्ही कसंही ऑनलाईन पेमेंट करू शकतात आणि हो बांगड्या राहिल्या बांगड्या पण मी सुरेख घातल्या आहे राजस्थानी टाईपच्या सुरेख बांगड्या आहे चार बांगड्यांचा सेट तुम्हाला मिळणार आहे फक्त अकराशे पन्नास ला त्याच्यामध्ये मी दोन डिझाईन्स आहे डिझाईन चॉईस तुमचे व्हिडिओच्या शेवटी फोटो टाकेल तो डिटेलमध्ये बघा तर मैत्रिणीनो असा होता आजचा व्लॉग आय होप की आजचा जो व्लॉग आहे तो तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा प्लीज सबस्क्राईब करा शेअर करा आणि हो मैत्रीनो आजपासून एक नवीन आपण छान कारण भरपूर वेळा मी असं बघितलं की तुम्ही सगळ्या जणी न व्हिडिओज बघतात पण सबस्क्राईब काही करत नाही तर मला एक तुमच्याशी असं मागणं आहे की प्लीज सबस्क्राईब करा पन्नास हजाराचे आपले फॉलोअर होणार आहेत ते लवकरात लवकर वाढू दे आणि खरोखर बेस्ट असं छान आपण काहीतरी गिवाबे वगैरे करूयात सो so, भेटूयात पुन्हा नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत ब बायके थँक्यू सो मच